बुलढाण्यातला पुढचा खासदार हा भाजपचा असेल असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे. सध्या शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे विद्यमान खासदार आहेत, पण बावनकुळेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे विद्यमान खासदारांची अडचण होण्याची शक्यता आहे. एकविसाव्या शतकाचा देशाचा विश्वगुरु कोण असेल तर तो भारत असेल असं स्वप्न विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी रंगवलेलं आहे. आणि जर मग असं स्वप्न रंगवलं असेल तर मग त्याकरता मोदीजीचे हात मजबूत करायचे असेल तर 2024 मध्ये बुलढाण्याची लोकसभेचा खासदार माननीय मोदीजींना कमळावरचा द्यावा लागेल. मग जर कमळावरचा खासदार द्यावा लागेल तर तुम्हाला सर्वांची काय जबाबदारी आहे. दरम्यान बोलण्याच्या ओघामध्ये बावनकुळे बोलून गेले असतील असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी म्हटलेलं आहे. काल बावनकुळे साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि कदाचित ओघाओघात त्यांनी बोलून गेले असतील. त्यांना असं बोलायचं असेल की शिवसेना भाजपचा आमचा खासदार या ठिकाणचा असेल असं त्यांना बोलायचं असेल. आणि जर तसं काही तसं त्यांनी जाणबुजून केलं असेल तर भविष्यात असं काही त्यांच्याकडे होणार नाही अशा प्रकारची विनंती मी आमच्या वरिष्ठांना केलेली आहे की असे ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे आणि ते भाजप सेनेच्या युतीसोबत आहेत त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये. खासदार प्रतापराव जाधव हे आत्ता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. जाधव साहेब, आपण बघतोय की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी असं वक्तव्य केलंय की यापुढचा बुलढाण्यातला खासदार हा भाजपचा असेल असं एक त्यांचं विधान आहे. तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं ते बोलण्याच्या ओघामध्ये विसरले असतील की पुढचा खासदार हा शिवसेना भाजप युतीचा असेल. जाधव साहेब, अगदी म्हणजे ते विसरले असतील किंवा बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले असतील तर गोष्ट वेगळी आहे, परंतु जर का त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य पुढच्या दृष्टीतनं असेल तर हा प्रश्न आहे. जर तर म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा एनडीए मधला जर कोणता मित्र पक्ष असेल तर ती शिवसेना आहे. यामध्ये 12 खासदार आणि शिवसेनेचे 40 सेनेचे आणि 10 अपक्ष आमदार असा एवढा मोठा पक्ष, पूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष, त्यांचा मित्र पक्ष. आता नितीश कुमारांनी दुसरी बाजू धरल्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष आता आम्हीच उरलेलो आहे. धन्यवाद प्रतापराव जाधव साहेब, आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. मोठा पक्ष आणि त्यांच्या बरोबरीचा पक्ष हा तुमचाच आहे, त्यामुळे कदाचित बावनकुळेंचं हे वक्तव्य ओघानं आलं आहे असंच आपण समजूया.